आजही 24 तास एक पाऊल पुढे। उंच माझा झोका या मालिकेत रमाबाईंच्या घरात आलंय नवं वादळ। नाशिकला रमाबाईंच्या घरी असं कुठलं वादळ उठलंय, चला पाहूया। असे पाहिले नव्हते हो कधी, कसली मुळी मर्यादाच नाही ती। रानड्यांच्या घरातल्या सगळ्या वडील बायका अचानक नाशिकला रमाबाईंकडे येतात आणि घरात वादळच येत। पुष्कळ आराम आहे, रमाबाईंनी लेप लावला म्हणून बरे झाले। काही सांगू नका तिचे, इथे तुम्ही डोळ्याच्या त्रासाने आजारी आणि तिथे ती मणमांग बरोबर खिदळते, प्रत्यक्ष पाहिलं आम्ही डोळ्यांनी। नाहीतर काय, काही न सांगता कळवता इथे येऊन तुम्हा सुखात धक्का देण्याचा बेत होता आमचा, पण इथे येऊन आम्हाला धक्का बसलाय। काय बाई बायका आहात, रीतीरिवाज गुंडाळून ताळतंत्र सोडूनच दिलाय सगळा, आता आम्ही अचानक आलो म्हणून। ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बायकांना घरात प्रवेश दिल्याबद्दल त्या रमाबाईंना खडे बोल सुनावतात। तुला काय झाले होते आम्हाला टपाल धाडून कळवायला, इथे काय भ्रष्टाचारी उद्योग चालले आणि इथे येऊन पाहत होतो काय, तूच रमेच्या नादाला लागून नवमतवादाचे धडे गिरवावयास लागली आहेस। आपण प्रवासातून आला आहात, थकला असाल। तसंच महादेवरावांना याचा जाब विचारतात। ही तुझी नेहमीचीच पळवाट आहे माधवा, असे काही झाले की आधी वेळ काढतोस आणि मग नंतर काहीतरी गोल 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 बोलून आमची समजूत काढतोस, पण तुझ्या या असल्या वागण्याला आता मी फसायची नाही हो। आधीच सांगते, आमच्यापैकी कुणालाच तू इकडे घेऊन यायला तयार का नव्हता हे आता लख कळले आहे मला। स्वातंत्र्य हवे होते तुम्हास, घरातील धर्माची शिस्त काचत असेल तुम्हास, तिथे जीव घुसमटत असेल तुमचा, नाही का? तितक्यात गोपिकाबाईंचा हळदी कुंकवासाठी आगमन होतं आणि घडतं हे असं। अरे वा, बऱ्याच बायका जमलेल्या दिसत आहेत। रमे, अगं अलवणातल्या बायकांना सुद्धा बोलावलेस का? छान छान, आपण त्यांना सुद्धा इंग्रजी शिकवूया। मी काही पुस्तके आणली हळदी कुंकवाच्या निमित्ताने, इंग्रजी भाषेचे प्रबोधन करायचे ठरले ना आपले। काय चालवलंय या खरं, जरा देता का रमेश? पुन्हा एकदा रमाबाईंना नवमतवादी विचार आणि घरातल्या रूढींच्या मध्ये संघर्ष करावा लागणार आहे। झी 24 साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।